नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवले आज चर्चासत्रामध्ये आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस तारीख आहे आणि सत्तावीस तारखेने मला आयुष्याने काय शिकवली याबद्दल मी चर्चा करणार आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी काही व्हिडिओ मी बनवले होते जेव्हा मी अचानक झालेल्या पावसाबद्दल काही मतं मांडले होते कालही तसंच झालं हिवाळा चालू असताना अचानक काल पाऊस झाला बरं फक्त छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जिथे मी राहतो तिथेच नाही तर दुसऱ्याही शहरांमध्ये दुसऱ्याही जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला या अवकाळी पावसाने फायदा तर फार कमी होईल नुकसान नक्कीच जास्त होईल याचा आपल्याला जाणीव आहे काय हा आहे अवकाळी पाऊस का असे अवकाळी पाऊस परत परत येत आहेत आणि काय नुकसान होऊ शकतं याची कारण काय कोण सगळ्यात जास्त सफर होऊ शकतं या अवकाळी पावसाने याबद्दल मला काय वाटलं आणि काय शिकायला भेटले याबद्दल मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे त्यामुळे ते, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा अशी विनंती कालच्या दिवसभरातली सर्वात महत्वाची न्यूज ही एका विचित्र बातमीबद्दल आहे जपानमध्ये लोक भाडे तत्वावर एखाद्याला कंपनी देण्यासाठी विकले जातात म्हणजे काही लोकांना त्यांना कंपनी देण्यासाठी किंवा त्यांच्या सोबत असण्यासाठी कोणीच नाहीये ते एवढे एकटे फील करत आहेत की एजन्सीज आहेत जे हँडसम लुकिंग मुलांना त्यांच्यासोबत फक्त कंपनी देण्यासाठी पाठवत आहेत आपल्याला माहिती आहे जपान एक खूप विकसित देश आहे आणि तिथे तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स्ड आहे आपण मानवी समाज म्हणून एवढी जास्त प्रगती करतोय की काय की आपल्याला भविष्यामध्ये अशाच प्रॉब्लेमला फेस करावं लागू शकतं याबद्दल मी या, या व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा काय ती बातमी आहे ते जाणून घेण्यासाठी आणि कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही एका अशा शहराबद्दल आहे ज्याचा काही ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स पाचशेपेक्षा जास्त आहे आपल्याला माहिती आहे दीडशेपेक्षाही पुढे असलेला एअर क्वालिटी इंडेक्स खूप खराब मानला जातो तीनशेच्या वर त्याला खूपच घातक समजलं जातं आणि एक शहर आहे जगातलं सगळ्यात जास्त प्रदूषित शहर त्याला घोषित करण्यात आलं आहे त्या शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स हा पाचशे आहे च्या पाचशेच्या वर आहे काही ठिकाणी कोणतं ते शहर आहे आणि काय ती परिस्थिती आहे याबद्दल मी या व्हिडिओच्या शेवटी ट्रेंडिंग न्यूज सेक्शनमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ते जाणून घेण्यासाठी कालच्या दिवसभरातली सर्वात महत्वाची शिकवण ही जा, काल झालेल्या अवकाळी पावसामुळे होती परवा रात्री काल दिवसभर काल रात्री भरपूर पाऊस झाला आमच्या चे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हिवाळ्यामध्ये हा पाऊस अपेक्षित नाहीये अवकाळी पाऊस ही काही आता नवीन गोष्ट राहिली नाही ती कदाचित रुटीन गोष्ट झाली दुर्दैवानी म्हणेन मी कारण या सीझनला पाऊस होणे म्हणजे इथलं सध्या असलेल्या पिकांना नुकसान होतं ऑलरेडी थंडीमुळे सगळे पॉल्युटेंट्स जे असतात सगळे प्रदूषण करणारे जे काही घटक असतात ते पृथ्वीच्या जवळ असतात आणि वातावरणात कमी असतात कारण टेम्परेचर जसं जसं कमी तसे ते पृथ्वी तलाच्या पृष्ठभागाच्या प्रुछ, जवळ असतात आणि त्यात जर पाऊस पडला तर स्मॉग वाढतो म्हणजे स्मोक आणि फॉग यांचं एकत्रीकरण होऊन धुरे आणि धुरके असं म्हणतात त्याला मराठीमध्ये धुके आणि धूर यांचं मिक्स होऊन धुरके वाढते याचं नुकसान सर्वात जास्त मी म्हणेन की लहान बाळांना होतं लहान बाळ ज्यांना श्वसनाचे त्रास आहेत श्वसनाचे आजार आहेत त्यांना या गोष्टींचा भरपूर त्रास होतो आपण सर्वांनी या नैसर्गिक आपत्तीकडे एका दृष्टीने आपण हे बघू शकतो की जास्तीत जास्त मुलांना योग्य ते वॅक्सिनेशन पूर्ण करणे दुसरी महत्त्वाची गोष्ट की जिथे जेव्हा खूप थंडी आहे तेव्हा त्यांना बाहेर कमीत कमी एक्सपोज होतील अशी काळजी घेऊ शकतो कारण वातावरण सध्या असं बिलकुल नाही आहे की आपण लहान बाळांना बाहेर मोकळं सोडू शकतो आणि ते एकदम स्वस्त राहतील त्यामुळे ती काळजी घेणं गरजेचं आहे कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण होती की असा अवकाळी पाऊस परत परत काय येतोय ती महत्वाची गोष्ट आहे अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त नुकसान मी म्हणेन की शेतकऱ्याचं होतं शेतकऱ्याचं नुकसान होतं की त्यांच्या उभे असलेले पिके जे हिवाळ्यामध्ये त्यांची अपेक्षित असतात त्या पिकांना अशा पावसा अवकाळी पावसामुळे खूप मोठं नुकसान होतं कालच्या या पावसामुळे जालना जिल्हा जे छत्रपती संभाजनगरला लागून असलेला जिल्हा आहे या जालना जिल्ह्यामध्ये बरंच नुकसान झालं आहे बातम्यांमध्ये त्याबद्दल बरंच डिटेल तुम्हाला वाचायला किंवा बघायला भेटेल तसेच दुसरे जिल्हे नाशिक वगैरे जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या व्हिडिओ सिरीजमध्ये मी माझ्या आसपास घडणाऱ्या गोष्टीतून काही ना काही चांगलं शिकण्याचा प्रयत्न करत असतो काल घडलेल्या अवकाळी पावसातून जर तुम्ही म्हणाल की काय चांगलं शिकता आलं तर आपण सर्वांनी या सर्व गोष्टी कशा टाळता येतील याबद्दल सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे नैसर्गिक आपत्ती आपल्या कंट्रोलमध्ये शंभर टक्केच असते असं मी म्हणणार नाही पण ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत म्हणजे आता सडनली टेम्परेचर चेंज झाले अचानक टेम्परेचर कमी झाले त्यामुळे ज्या जे त्रास लहान बाळांना होऊ शकतात स्पेशली एक वर्षाच्या आतले जे बाळ असतात त्यांना अचानक सर्दी खोकला खूप वाढायला लागतो अशा वातावरणामुळे सध्या जर तुम्ही छत्रपती संभाजनगरमध्ये राहत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की एकदम थंड वातावरणामुळे श्वसनाचे त्रास आपल्याला इवन प्रौढांना पण सुरू झालेत तर या वातावरणामध्ये लहान मुलांना कमीत कमी एक्सपोज बाहेर करता येईल कमीत कमी बाहेर नेता येईल याची काळजी घ्या त्यांना अननेसेसरली अशा वातावरणामध्ये नेऊ नका जिथे खूप पोल्युशन आहे किंवा जिथे खूप स्मॉग आहे इव्हन थंडीमुळे जे काही आजार वाढतात काही काही लोकांना स्किनचे आजार जास्त होतात त्यासुद्धा काळजी जास्त घेणं गरजेचं आहे स्पेशली अशा वातावरणामध्ये जेव्हा हिवाळ्यामध्ये अचानक अवकाळी पाऊस आहे कालच्या दिवसभरातली सर्वात महत्वाची बातमी वाचण्यात आली ती जपानमधली आहे जपानमध्ये एक विचित्र प्रकार वाचण्यात आला तो तुमच्यासमोर मांडावा असं मला वाटलं कालच्या दिवसभरातली सर्वात महत्वाची न्यूजच ती होती की जपानमध्ये लोकांनी आपला एकटेपणा घालवण्यासाठी भाडे तत्वावर काही हँडसम बॉय भाड्याने घेणं आणि विकणं सुरू आहे म्हणजे ज्याला स्वतःला एकटेपणा वाटतोय त्याने सर्च करायचं आणि त्याला जर एखाद्या व्यक्तीची कंपनी पाहिजे असेल म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत त्याला वेळ घालवायचा असेल तर असे मुलं हँडसम मुलं त्यांनी सांगितलेत असे मुलं भाडे तत्वावर भेटतील ही परिस्थिती का आली जपानवर याचं एक कारण असू शकतं की खूप टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण काही वर्षांपूर्वी जर आपल्याला एखाद्या ठिकाणी नवीन ठिकाणी गेलो तर आपण पत्ता विचारण्यासाठी एखाद्या व्यक्तीला बोलायचो की अरे याचा हे ठिकाण कुठं आहे तो व्यक्ती सांगायचं त्याला माहीत असेल नसेल जी काय असेल आता आपण सरळ जी पी एसवर चेक करतो काही वर्षांपूर्वीची गोष्ट आपण म्हणू शकतो की आपल्याला जर घरात साखर कमी पडली तर आपल्या शेजाऱ्यांकडे जाऊन दोन वाक्य बोलून आपण की आम्हाला थोडी साखर पाहिजे म्हणून साखर आणायचो आज आपल्याला हे माहिती आहे की आपल्याला जर साखरेची आवश्यकता तर शेजाऱ्याकडे जाण्याची गरज नाही लोक ऑनलाईनमध्ये सगळे ऑर्डर देतात त्यामुळे आपला जो त्या व्यक्तीशी संपर्क होणार होता तो नक्कीच कमी झालाय टेक्नॉलॉजीचा वाप फायदे जसे झालेत की आपलं आयुष्य सुखकर झालं असं आपण म्हणू शकतो तर तितकेच निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा आपल्या आयुष्यावर त्या टेक्नॉलॉजीचे पडले आहेत जपानसारखा देश जिथे टेक्नॉलॉजीचा वापर भारतापेक्षा कितीतरी जास्त पटीने होतो तिथे लोकांना एकटेपणाचा प्रॉब्लेम येतोय हा प्रॉब्लेम सध्या जपानमध्ये आहे पण भविष्यामध्ये भारतासारख्या देशामध्ये सुद्धा असं होऊ शकतं की लोक एकटे पडत आहेत आणि त्यांना अशा एजन्सीची गरज पडू शकते जिथे लोक एकटेपणा घालवण्यासाठी हँडसम बॉईज भाडे तत्वावर घेत आहेत या बातमी ही बातमी काय आहे याचा पूर्ण डिटेल मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल तुम्ही ती बातमी नक्की वाचा तुम्ही सुद्धा वाचल्या वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की किती मोठा सिरियस प्रॉब्लेम आहे जपानमध्ये सध्या लोकांना कंपनीसाठी लोक भेटत नाहीये आणि सोबत त्यांच्या राहण्यासाठी त्यामुळे ते भाडे तत्वावर और ऑर्डर करत आहेत फक्त त्यांच्यासोबत काही वेळ घालवण्यासाठी ही परिस्थिती आपल्यावर उडावू नये यासाठी सामाजिक घटकांसोबत राहा समाजासोबत व्यक्तींसोबत तुमच्या आवडीच्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा आणि एकटेपणा कमी करा कारण डब्ल्यूएचओ ने सांगितले की एकटेपणा हा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे आरोग्याचा प्रॉब्लम की एखाद्या व्यक्तीने पंधरा सिगारेट एका दिवशी ओढल्यावर जेवढं नुकसान त्याच्या शरीरावर होऊ शकतं तेवढं नुकसान एकटेपणा त्या व्यक्तीच्या शरीरावर करू शकतो ही खूप सिरियस गोष्ट आहे डब्ल्यूएचओने सांगितली त्यामुळे याकडे लक्ष देणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही एका शहराबद्दल आहे पाकिस्तानचं लाहोर शहर हे जगातलं सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आलंय एअर क्वालिटी इंडेक्स एक प्रकार असतो दीडशे ते दोनशेला पण आपण डेंजरस लेवल असं समजतो दोनशेच्या वर त्याला अजून घातक समजलं जातं तीनशेच्या वर आणखी जास्त त्याचं वाईट परिणाम होतात काही ठिकाणी लाहोरच्या म्हणजे अप्पर मॉल नावाचं एक ठिकाण आहे लाहोरचं तिथलं एअर क्वालिटी इंडेक्स पाचशेपेक्षा पेक्षा जास्त आहे विचार करा की तिथे राहणाऱ्या व्यक्तीसाठी तिथे राहणाऱ्या लोकांसाठी ही किती लज्जास्पद बाद आहे बाप आहे आणि किती वाईट गोष्ट आहे त्यांच्या आरोग्यासाठी पाकिस्तानच्या या शहराचं आपल्या भारताशी जर तुलना केली तर भारताच्या शहराचं प्रदूषण त्यापेक्षा नक्कीच कमी आहे असं मी म्हणणार नाही की त्याच आपली एअर क्वालिटी खूप सुंदर आहे दिल्ली आणि मुंबईमध्ये खूप प्रदूषण आहे पण पाकिस्तानची ही एअर क्वालिटी ऐकून तर आणखीनच धक्का बसण्यासारखा आहे काय करता येईल यासाठी आणि काय नाही करता येईल याबद्दल फार डिटेल त्यांनी प्लॅनिंग केले ते आता सध्या आर्टिफिशियल रेनचा सुद्धा वापर करण्याचा विचार करतायत ही परिस्थिती का ओढावली याबद्दल सर्वांनी विचार केला पाहिजे आपण के करत असलेल्या प्रदूषणाचा आपल्या भवितव्यावर आपल्या पा बाल पाल्यांच्या भवितव्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे या बातमीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल तुम्ही नक्की त्याबद्दल जास्त डिटेल वाचू शकता आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद